पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट करू इच्छितो, सभागृहात तर नाहीच आणि दालनात तर मुळीच नाही, भाजपच्या कुठल्याही सन्माननीय सदस्याने कुठलाही अपशब्दही उच्चारला नाही, तरी जी कारवाई केली ती एकतर्फा केली आहे, आम्हाला आमचं म्हणणं मांडायला दिलेलं नाही। जे काही सोशल मीडियातना पसरवण्याचा प्रयत्न काही मंत्री करतायत, त्या व्हिडिओ क्लिप सुद्धा कुठल्याही शहाण्या माणसाने बघितलं तर लक्षात येईल की त्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्यामुळे तालिकेवर बसणाऱ्या सन्माननीय सदस्यांचा किंवा अध्यक्षांचा अपमर्द होईल अशी कुठलीही गोष्ट पुराव्यानिशी सांगू शकत नाहीये। आणि म्हणून केवळ एकतर्फा असत्य गोष्टींवर रचून लोकशाही मूल्यांची आज प्रेत यात्रा या ठाकरे सरकारने काढलेली आम्ही पाहिली आहे।